आसरा गावात मंगेश टेमकर यांनी अनेक कामे केली आहेत. भविष्यातही गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आसरा गावचा विकास केला जाईल असे प्रतिपादन आसरा ग्राम विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रणया मंगेश टेमकर यांनी केले. मालवण तालुक्यातील आसरा ग्रामपंचायत निवडणूक 27 फेब्रुवारीला होत आहे. ग्रामपंचायतच्या 13 सदस्य आणि 1 थेट जनतेतून सरपंच अशी 14 जागांसाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आसरा ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आसरा ग्रामविकास आघाडीच्या प्रणया मंगेश टेमकर या सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आसरा ग्रामविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रत्येक वाडीवाडीत प्रचार फेरी काढून घरोघर प्रचारावर भर दिला आहे. प्रचार फेरीत मोठ्या संख्येने जनता सहभागी होत आहे. 2 डोंगरीवाडी, मेस्त्रीवाडी, काझीवाडी, ख्रिश्चनवाडा, हिरलेवाडी, शंकरवाडी, गाऊडवाडी, पिरावाडी, जांभूळवाडी, पारवाडी, देऊवाडी येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला प्रचार सुरू केला आहे. घरोघर प्रचारावर भर दिला आहे. या प्रचार दौऱ्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रणया मंगेश टेमकर यांनी सांगितले. माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ज्येष्ठ व जे आमच्या सहकार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवीत आहे. माझ्या शिक्षणाचा तसंच माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाचा या गावाला काहीतरी उपयोग व्हावा यासाठी मी या निवडणूक लढवीत आहे. तसेच या गावाचा विकास करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी या निवडणूक लढवीत आहे. माझ्या वडिलांनी तसेच इतर ज्येष्ठांनी गावाचा जो विकास केला तसाच माझ्या हातूनही व्हावा अशी माझी इच्छा आहे किंवा ती मी साध्य करीन अशी मी असा मी प्रयत्न करेन. तर आसरा गावात मंगेश टेमकर सरपंच असताना अनेक कामे मार्गी लागली आहेत. आसरा गावचा कायापलट केला आहे. आसरा गावातील जनता मंगेश टेमकर यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आसरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार प्रणया टेमकर यांच्यासह सर्व 13 सदस्य पदाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मंगेश टेमकर यांनी आजपर्यंत गेली 3 वर्ष सरपंच पदाची भूमिका आसऱ्यात सांभाळली आहे व त्याने अनेक आसऱ्या विकासासाठी कामं केलेली आहेत व त्यांचं व आसऱ्या संपूर्ण आसऱ्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक यांचं या सगळ्या निवडणुकीत पाठिंबा आहे आणि अशा दृष्टीने ही निवडणूक यशस्वी होईल असं मला वाटतं.